नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं आपल्या समानार्थी शब्दाच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आपण पहिल्या व्हिडिओमध्ये समानार्थी शब्द म्हणजे काय हे आपण अभ्यासलं, त्याच्यावर वारंवार विचारले जाणारे शब्दसुद्धा आपण पाहिले. दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण सराव प्रश्नामध्ये 5 ते 6 प्रश्न वेगवेगळ्या प्रकारे विचारले जातात ते पण आपण सोडवून घेतले आणि अभ्यास पाहिला. आता इथून मागं 5वी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये प्रश्नपत्रिकेमध्ये जे प्रश्न विचारले होते ते आपण सोडवून घेऊया. तर पहिला प्रश्न आहे, पुढीलपैकी समान अर्थाच्या शब्दांची चुकीची जोडी कोणती. म्हणजे पुढे तुम्हाला समानार्थी शब्दाची जोडी दिलेली आहे, 3 जोड्या समान असतील आणि 1 जोडी चुकीची असेल. चुकीची जोडी आपल्याला ओळखायची. बघा, आता पहिलं झनी आणि लवकर. झनी म्हणजे काय माहिती आहे? झनी आणि लवकर हे समानार्थी शब्द आहेत. लवकर. दुसरा आहे अलगद, हळुवार, समानार्थी शब्दाची जोडी आहे. कवन आणि कविता. कवन म्हणजे कविता, कविता म्हणजे कमन, ही समानार्थी शब्दाची जोडी आहे. आणि चौथा पर्याय आहे वेल आणि कुंज. वेल म्हणजे एकच वेल आणि कुंज म्हणजे भरपूर वेलींचं गाठोडं. म्हणजे चौथा पर्याय वेल आणि कुंज ही समानार्थाच्या शब्दाची चुकीची जोडी आहे. चौथा पर्याय उत्तर बरोबर आहे. प्रश्न दुसरा, खाली दिलेल्या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द बनवल्यास त्या शब्दाच्या कितव्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास श्रद्धा या अर्थाचा शब्द तयार होईल. म्हणजे पहा, आपल्याला इथं 5 अक्षरं दिलेली आहेत. ह्या 5 अक्षरापासून एक शब्द तयार करायचा आहे आधी, आणि नंतर श्रद्धा या शब्दासाठी समानार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे. तर बघा, या 5 अक्षरांपासून आपण एक शब्द तयार करू आधी. बा, जा, र, भा, व. म्हणजे बघा, बा एक नंबर अक्षर येईल, 2, जा येईल, 3, र येईल, 4 नंबर लिहिल भाव आणि 5 नंबर लिहिन व. म्हणजे बाजार भाव हा शब्द या अक्षरातून तयार होतो. आता आपण शब्द तयार केलाय, अर्धा प्रश्न आपण सोडवलाय. आता अर्धा प्रश्न काय आहे? श्रद्धा या अर्थाचा शब्द तयार होईल. म्हणजे श्रद्धाला समानार्थी शब्द आपल्याला बाजारभाव मधून निवडायचा आहे. मग बघा, पहिल्या आणि तिसऱ्यापासून कोणता शब्द तयार होईल? बा आणि जा. बा आणि र चुकीचं आहे. दुसऱ्या आणि चौथ्या शब्दापासून कोणता शब्द तयार होतो? दुसरा शब्द होतो जा, अक्षर जा. आणि चौथा शब्द होतो भा. जा आणि भा हा शब्द चुकीचा आहे. पहिल्या आणि पाचवा बघा. आता पहिला अक्षर कोणता येतं बाजार भावातलं? बा. आणि पाचवं अक्षर येतं व. जा व म्हणजे श्रद्धाला जा व हा शब्द समानार्थी नाही. चौथा पर्याय बघा, चौथा आणि पाचवं अक्षरापासून जो शब्द तयार होतो तो श्रद्धाला समानार्थी होतो का? पाहूया आपण. बा, जा, र, भा, व. म्हणजे बघा, चौथा आणि पाचवं अक्षर यांच्यापासून भाव हा शब्द तयार झाला आणि भाव आणि श्रद्धा हे समानार्थी शब्दाची जोडी आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 3, पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील अक्षरे योग्य क्रमाने जुळवली असता वीज या अर्थाचा शब्द तयार होईल. म्हणजे वीज या शब्दाला समानार्थी शब्द आपल्याला सापडायचा, तो पण कसा? ह्या पर्यायातून आपल्याला शब्द तयार करावा लागणार आहेत आधी. तर पहिला पर्याय आहे नियामी, ह्यापासून आपल्याला शब्द तयार करायचा आहे आधी. तो कोणता होतो बघा, या मिनी आणि वीज ह्यांची समानार्थी शब्दाची जोडी होत नाही. दुसरा शब्द आहे सौदामिनी. सौदामिनी म्हणजे वीज ही समानार्थी शब्दाची जोडी जुळते. तरी पण आपण तिसरा पर्याय पाहू. तिसरा पर्याय आहे रतगिनी. रतगिनी हा सुद्धा शब्द तयार होत नाही. आणि चौथा होतो रागिनी, हा सुद्धा विजेला समानार्थी शब्द नाही. दुसरा पर्याय सौदामिनी आणि वीज यांची समानार्थी शब्दाची जोडी जुळते, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो, समानार्थी शब्दाचे वेगवेगळे प्रश्न तुम्ही त्यांचा सराव करा आणि त्यांचा परीक्षेसाठी
तुम्ही भरपूर अभ्यास करा, परीक्षेसाठी तुम्हाला शुभेच्छा। आणि या व्हिडिओवर 4 गुण मिळणार आहेत तुम्हाला, त्यांचा भरपूर सराव करा आणि ते 4 गुण मिळवा। धन्यवाद।